देशाचं राजकारण चहावाल्यापासून सुरू झालं. 2014ची निवडणूक चहाच्यावरनं सुरू झाली आणि आज भल्या भल्यांना चहा प्याविषयी लागते या निवडणुकांची चर्चा करायला, याचं ॲनालिसिस करायला आज आपण नगरमधल्या पत्रकारांशी चर्चा करूयात आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. चहा पे चर्चा करूया सगळ्या पत्रकारांशी आणि जाणून घेऊयात तिथला नेमका मूड काय आहे. सुधीर, मला एक गोष्ट जाणून घ्यावीशी वाटेल की 2014मधली जी निवडणूक होती, मोदींची वेव होती, प्रचंड लाट होती आणि त्या लाटेमध्ये अनेक मुद्दे वाहून गेले, म्हणजे त्याला काही विश्लेषणाचे, आपण म्हणतो की विश्लेषणाच्या पलीकडची निवडणूक झाली. यंदाची निवडणूक अशी वाटते का ही विश्लेषणाच्या पलीकडची आहे की इथे ठोस मुद्दे आहेत या निवडणुकीत? नाही, मागच्या वेळी जी काही मोदी वेव होती तर ते चित्र या निवडणुकीत तसं तितकंसं दिसत नाही. हा सगळा शेतकरी बेल्ट आहे, म्हणजे नगर जिल्हा जो आहे हा शेतीवर आधारित जिल्हा आहे आणि इथे शेतीवर आधारित लोकसंख्या देखील जास्त आहे, तो मतदार देखील जास्त आहे. आणि शेतकऱ्यांशी जर आपण बोललो तर असं जाणवतं की शेतकरी, त्याचा हमीभावाचा प्रश्न असेल किंवा एकूणच शेतीच्या उत्पादन खर्च वाढला आहे आणि त्या तुलनेत त्याला बाजारभाव मिळालेला नाही, त्यामुळे शेतकरी वर्गात एक नाराजी आहे की मोदींनी आम्हाला जी काही आश्वासनं दिली होती त्याप्रमाणे ती फलश्रुती झालेली दिसत नाही. ही एक भावना शेतकऱ्यांची आहे आणि तो एक मोठा फॅक्टर आहे की शेतकरी यावेळेस या निवडणुकीमध्ये काय करेल. म्हणजे काही शेतकऱ्यांची जी तरुण मुलं आहेत ती मोदींचे चाहते आहेत, त्यांना मोदींचे काही हा सर्जिकल स्ट्राईक असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्या त्यांना भावलेल्या आहेत. मात्र त्याच घरातील जी काही बुजुर्ग मंडळी आहेत, जे परंपरेने काँग्रेससोबत राहिलेली मंडळी आहेत, त्यांनी 5 वर्षाचा मोदीचा कालखंड बघितला आणि त्यांना असं वाटलं की आपल्या शेतीमध्ये असे जे काही ट्रिमेंडस असे चेंजेस व्हायला हवे होते ते काही झालेले नाही बोलल्याप्रमाणे. त्यामुळे हा वर्ग, शेतकरी वर्ग काय करेल याची, म्हणजे हा मोदींवर नाराज दिसतो, त्यामुळे ही जर नाराजी मतपेटीतनं बाहेर आली शेतकरी वर्गाची तर थोडीशी म्हणजे भाजपच्या दृष्टीने ती उनी बाजू दिसते. आणि काँग्रेसला तोच गेन आहे की शेतकरी वर्ग हा मोदींवर नाराज असल्यामुळे काँग्रेसला जर यावेळेस बढत मिळाली आणि काँग्रेसला पुन्हा जर संधी मिळायची असेल तर शेतकरी हा एक मोठी वोट बँक त्यांच्या पाठीशी जर आली तर काँग्रेसला गेन आहे. कारण शहरी मतदार जो बघतो आपण, हा शहरी मतदार डिवाईड झालेला आहे, मध्यम वर्ग किंवा जो यूथ आहे तो थोडासा मोदींच्या प्रभावाखाली दिसतोय. मात्र ग्रामीण भाग या निवडणुकीत काय करेल याच्यावरती खरा निकाल होईल असं मला वाटतं. तशी वेव दिसत नाही असं तुमचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे की यंदा 2014 सारखी लाट दिसते का की सुप्त लाट आहे, गुप्त लाट आहे, नेमकं काय आहे? 2014 सारखी बिलकुल लाट नाही आहे या मतदारसंघात नाही आणि जवळपास भारतात पण नाही आहे. या मतदारसंघ हा प्रामुख्याने साखर सम्राटांचा जिल्हा आहे आणि राखीव मतदारसंघ आहे. राखीव असल्यामुळं सुरुवातीपासूनच या मतदारसंघाकडे अनेकांचं दुर्लक्ष होतं आणि राज्यातले काँग्रेसचे मातबर नेते या मतदारसंघात आहे, विखे पाटील आहे, थोरात आहे. परंतु अंतर्गत संघर्ष आणि एकूण याच्यामध्ये या मतदारसंघाकडं थोडंसं दुर्लक्ष झालं. नगरमध्ये 23 तारखेला निवडणूक झाल्यानंतर या मतदारसंघात चुरस निर्माण झाली. या मतदारसंघात तसं 3 उमेदवार प्रबळ मानले जातात, परंतु लाट किंवा कोणाचे एकतर्फी असं या मतदारसंघात आत्ताही कोणतं सांगू शकत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न, रोजगारीचे प्रश्न हे भयानक आहे. पाणीची समस्या आहे, अनेक प्रश्न कोणत्या लोकप्रतिनिधींना आतापर्यंत यश आलेलं नाही. परंतु मुद्द्यावरून ही फक्त एकामेकाची जिरवाजिरवी करण्याची या मतदारसंघात प्रामुख्याने निवडणूक होत आहे. मुद्द्यावरून भरकटलेली निवडणूक आहे. तुम्हाला असं वाटतं का मुद्द्यांवरून भरकटलेली निवडणूक आहे, मुद्दे नाही आहे त्या निवडणुकीमध्ये? मुळातच संगमनेर तालुका नगर जिल्हा हा सहकाराची बालेकिल्ला आहे. इथं सहकार आणि सहकारी संस्था साखर सम्राट याच्यामुळे सर्व शेतकरी याच्याशी निगडीत आहे. तर शक्यतो भाजपचा जो इथं असर होईल असं मला वाटत नाही. शेतकरी आणि दूध उत्पादक आहे हे काँग्रेसच्याच आमदार बाळा थोरांच्या पाठी राहील असं इथली परिस्थिती आहे. इथली स्थिती थोरांच्या मागे राहील, तुम्हाला काय वाटतं? 2014 जी भाजपची लाट होती ती आता काही राहिली नाही. 5 वर्षात पूर्णपणे शेतकऱ्यांचं कंबर्ड मोडलं आहे, शेतीमालाला बाजारभाव नाही गेले, तर मग ती 2014ची लाट ती राहिली नाही. लाट दिसत नाही तुम्हाला यंदा? पण गुप्त लाट, सुप्त लाट जे काही भाजपची लोक सांगतायत की यंदा आहे लाट. नाही, शेतकरी पूर्णपणे नाराज आहे, तर मग ती लाट काही राहिली नाही. नोटबंदीचा तुम्हाला वाटतं इम्पॅक्ट दिसतोय ग्रामीण भागामध्ये? नोटबंदीचा फारसा इम्पॅक्ट मला नाही जाणवत असं इथं ग्रामीण भागामध्ये असं काही परिणाम झाला असेल त्याचा. परंतु एक गोष्ट मी निश्चित सांगू शकेल की मोदींनी राष्ट्रवाद इथल्या लोकांमध्ये पचवण्यात, म्हणजे देशातच पचवण्यात यश मिळवलेलं आहे आणि ही निवडणूक देशाच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादावर केंद्रित झालेली आहे आणि त्यात बऱ्यापैकी मोदी यशस्वी होतील असं माझं स्वतःचं कॅल्क्युलेशन आहे.
म्हणजे संगमनेरमधले जे काही प्रश्न असतील ते प्रश्न डायरेक्टली केंद्राशी निगडीत किती प्रश्न आहेत हा एक संशोधनाचा पार्ट आहे. तुमचा दुष्काळ येणं वगैरे ह्या गोष्टी ह्या निसर्गावर अवलंबून असतात. त्याचा परिणाम सरकारच्या कामगिरीवर कितपत होतो. राष्ट्रीय मुद्द्यावरही निवडणूक होते असं वाटतं तुम्हाला? आत्ताच्या कंडिशनला ही निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यावरच आहे आणि ती शेवटपर्यंत राष्ट्रीय मुद्द्यावरच ठेवण्याचं भाजपचं नियोजन एकंदरीत दिसतं आणि याचा रिझल्टही राष्ट्रवादावर आधारित असेल असं माझं कॅल्क्युलेशन आहे. तुम्ही सहमत आहात का राष्ट्रवादाशी ही निवडणूक जोडली गेलेली असं वाटतं का? म्हणजे पुलवामा बालाकोट हे विषय जे आहेत. नाही, मुळात शिर्डी लोकसभा मतदारसंघापुरतं जर तुम्ही म्हणाल तर या मतदारसंघामध्ये राष्ट्रवाद वगैरे हा काहीच विषय नाही आहे. कारण मी या मतदारसंघातले जे काही जेवढे विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यात मी फिरलो आहे. गेल्या 15 दिवसापासून फिरतो आहे. लोकांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला कोणाचं काही देणं घेणं नाही, आम्हाला फक्त पाणी पाहिजे. पाण्याच्या प्रश्नावरच या शिर्डी लोकसभा मतदारसंघातली निवडणूक होत आहे. आज गावोगाव गेलो, लोकांना पिण्याला पाणी नाही आहे, त्यातलं पाण्याचं व्यवस्थापन झालेलं नाही, अनेक योजना मार्गी लागलेली नाही. त्याच्यामुळं लोकांचा जो काही रोष आहे, लोकं म्हणतात आम्हाला मोदी सरकार लोकांनी आम्ही लोकांना प्रश्न विचारले की तुम्ही काँग्रेसचं सरकार पाहिलं भाजपचं सरकार पाहिलं नेमकी काय फरक वाटतो. लोकं म्हणतात आम्हाला कोणत्याच सरकारचं काही घेणं नाही. आमचे जे काही रोजचे जीवनमरणाचे प्रश्न आहे, जे काही मूलभूत प्रश्न आहे, तेच अजून प्रलंबित आहे. तेव्हा आम्हाला बाकी देशाचं काय केलं किंवा मोदींनी काय केलं याच्याशी काही घेणं, ही जी काही प्रतिक्रिया आहे ही सर्वसामान्य माणसाची आहे. आणि याच प्रतिक्रियेवर कारण शेतकऱ्यांचा जर विचार केला तर शेतकऱ्यांची अतिशय संतप्त प्रतिक्रिया आहे. कारण मोदी सरकारने 2014 सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना हमी भाव देऊ. हमी भाव बाजूला राहिला, नंतर सांगितलं आम्ही देशातला काळा पैसा आणू, तुमच्या खात्यावर 15 लाख रुपये टाकू. तो विषय बाजूला राहिला. नंतर त्यांनी अनुदान जाहीर केलं 6,000 रुपयाचं, त्याच्यात काही ना आले, काही ना मिळालेच नाही. असे अनेक प्रश्न, शेतकऱ्यांची चीड आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्ही जर ग्रामीण भागात जर अशा मुलाखती घेतल्या तर तुम्हाला हे जाणवल की लोकांच्या अतिशय संतप्त प्रतिक्रिया या भाजप सरकारसंदर्भात आहे. परंतु दुसरीकडे एक जो काही युवा वर्ग आहे जो साधारणतः 25-30 जो काही वर्ग आहे ते म्हणतात आम्हाला पंतप्रधान म्हणून मोदीच पाहिजेत, तेच पाहिजेत. परंतु खाली जर विचार केला ग्राउंड लेवलला तर शेतकऱ्यांचा एकदम अतिशय संतप्त प्रतिक्रिया आहे. त्याच्यामुळं ह्या मतदारसंघातला जो काही निकाल लागेल हा आज कोणीच सांगू शकत नाही की हा विजय होईल तो विजय होईल. अतिशय संभ्रमावस्था मतदारांमध्ये आहे. अच्छा, संभ्रमावस्था. पण मोदी नकोत किंवा त्यांची नोटबंदी फसलेली आहे असं सगळे जरी म्हणत असले तरी जेव्हा ज्या निवडणुका झाल्या स्थानिक पातळीवरच्या त्याच्यामध्ये भाजपला चांगलं यश मिळालेलं हे नेमकं का होतं? एकीकडे लोक नाराजसुद्धा आहेत नोटबंदीसारख्या विषयावर, GST सारख्या विषयावर प्रचंड त्रास झाला लोकांना, पण मतदान करताना लोक मोदींना का निवडतात? नाही, मागच्या वेळेस मोदींची लाट होती याचं कारण असं की काँग्रेसचा अनुभव लोकांना होता आणि थोडासा बदल म्हणून एक अँटी इन्कम्बसी म्हणून लोक मोदींच्या मागे गेले आणि थोडासा जो घराणेशाहीचा मुद्दा मोदींनी मांडला होता तो फटका देखील काँग्रेसला बसला आणि काँग्रेसचं जे पारंपरिक राजकारण आहे त्याला थोडेसे लोक कंटाळले असल्यामुळे तो लोकांनी बदल करून बघितला. यावेळेस मात्र तशी परिस्थिती नाही. एक तर पहिली गोष्ट अशी की जो मोदींनी आरोप केला होता काँग्रेसवरती घराणेशाहीचा ती सगळी घराणी आता भाजपने स्वतःच्या पक्षात घेतलेली आहेत, त्यामुळे जो काँग्रेसवर आरोप होता तोच आज भाजपवरती होतो आहे. आणि म्हणून हा लोकांनी मोदी काय बोलले होते आणि प्रत्यक्षात वागले कसं हा एक अनुभव आता लोकांच्या पाठीशी आहे. आता जर शिर्डी मतदारसंघातलं जर आपण उदाहरण घेतलं तर मागच्या वेळेला या मतदारसंघामध्ये जे काही विधानसभा मतदारसंघ आहेत त्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या दोन्ही निवडणुकांना 2009 आणि 2014 या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये सेना भाजपला लीड मिळालेला आहे. पण यावेळीची परिस्थिती अशी आहे की काँग्रेस मूळ काँग्रेसचा उमेदवार काँग्रेसने दिला आहे. म्हणजे 2009 इथून रामदास आठवले यांना उमेदवारी दिली होती काँग्रेस आघाडीच्या कोट्यातनं, तर रामदास आठवले हे बाहेरनं आलेलं असल्यामुळे तो एक प्रचार झाला. ॲट्रॉसिटीबाबत एक गैरप्रचार त्यावेळेस रामदास आठवलेंबाबत केला गेला होता आणि त्याचा फटका रामदास आठवलेंना बसला. दुसऱ्या वेळेला जे शिवसेनेचे पूर्वीचे खासदार होते 2009 ते खासदार काँग्रेसमध्ये आले आणि त्यांना काँग्रेसने ऐनवेळेस उमेदवारी दिली आणि त्या शिवसैनिक त्याच्यातून नाराज झाली, एक लाट त्यातनं निर्माण झाली आणि पुन्हा मोदीची लाट होती, त्या लाटेमध्ये शिवसेनेला विजय मिळाला. म्हणजे या दोन्ही निवडणुका जर आपण बघितल्या मागच्या 2009 आणि 2014 तर शिर्डीमध्ये मूळ काँग्रेसचा उमेदवार काँग्रेसने दिलेला नव्हता. यावेळेला काँग्रेसने त्यांचा मूळ पक्षातला कार्यकर्ता जे नगरसेवक होते आमदार होते असा कॅन्डिडेट त्यांनी दिलेला आहे, त्याचा एक गेन काँग्रेसला होईल. दुसरी गोष्ट अशी की बाळासाहेब थोरात यांनी स्वतः लक्ष घातलं या निवडणुकीमध्ये. मधुकर पिचड असतील किंवा तिकडचे कोपरगावचे आशुतोष काळे असतील, दोन्ही काँग्रेसचे जे नेते आहेत ते काँग्रेसचे नेते मनापासून या निवडणुकीत उतरलेले दिसतात. पण मला आणखीन एक प्रश्न विचारायचा, राधाकृष्ण विखे पाटलांचा कितपत परिणाम वाटतोय तुम्हाला? विखे पाटील, राधाकृष्ण विखेंचा संगमनेर तालुक्यात फारसा परिणाम होईल
असं एक साकूर पट्ट्यावरचा पठार भागातला काही जर परिसर सोडला आणि आशी भागातले जर काही दोन चार गावांचं राजकारण जर सोडलं तर याच्यापेक्षा मोठा फॅक्ट इथं विखेंचा नाही. तुम्हाला वाटतं का विखे पाटलांचा काही इम्पॅक्ट आहे? नाही नाही. तुम्हाला नाही जाणवत? नाही जाणवत. तळेगाव थोडं तळेगावगड किंवा साकूर सोडलं तर मग बाकी अडचण. पण विखे पाटलांनी वेगळा निर्णय घ्यायला पाहिजे होता असं वाटतं का तुम्हाला? आता विखे पाटलांनी वेगळा निर्णय का घेतला त्याच्या पाठीमागे बऱ्याच राजकीय घडामोडी आहेत. त्या दक्षिणनगरपासून ते आलेले आहेत. त्या तर शिर्डीमध्ये आता तो होऊ राहिला आणि विखे पाटलांचा शिर्डीमध्ये थोडा फटका बसणारच आहे. ते आश्वी पट्टा असेल किंवा तळेगावचा जो नाराज पट्टा आहे, पाण्याचा खरा प्रश्न, पाणी निळवंडे धरणाचा पाणी प्रश्न हा त्याला भडकवण्याचं काम या निवडणुकीत बऱ्यापैकी होत आहे आणि त्याचा फटका विखे पाटलांच्या मार्फत काँग्रेसला बसणार आहे. विखेंनी सोडायला पाहिजे होता का पक्ष? राजीनामा देण्याची त्यांची जी आहे मुलांना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणं याच्या बाबतीत काय वाटतं? नाही नाही, मुळात त्यांनी ते सोडायला नकोच पाहिजे होती. कारण काँग्रेस पक्षाने त्यांना विरोधी पक्षनेतेपद असेल, जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद असेल, असे अनेक पदं दिले किंवा काँग्रेस पक्षामध्ये त्यांचे एक चांगले वजनदार नेते म्हणून ते होते. परंतु फक्त एक जे काही आघाडीची काही त्यांची जी जागेची ॲडजस्टमेंट झाली नाही म्हणून त्यांनी जी काही भूमिका बदलली ते सर्वसामान्य यांच्या नजरेतून जर बघितलं तर ती चुकीचीच भूमिका आहे, त्याचं समर्थन होऊ शकत नाही. एक अजून एक मुद्दा आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत काय मत आहे? मोदी वर्सेस आपण बाकी सगळे पक्ष म्हणतो, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा तुम्हाला प्रभाव वाटतो का? भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस के प्रभावी नेता आहे आणि त्यांनी त्यांच्या कामातून दाखवून पण दिलंय. तुम्हाला काय वाटतं? आहे फडणवीस त्यांची संघटना बांधून ठेवण्यात यशस्वी झालेत. म्हणजे एक संघटनेला जे काही एक नेटवर्क उभारावं लागतं किंवा जी संघटने थोडी शिस्त टिकवावी लागते ती शिस्त देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून टिकवलेली आहे. उद्धव ठाकरेंबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, उद्धव ठाकरेंपेक्षा फडणवीस उत्तम वक्ता आणि बॅटिंगला एक नंबर, सगळ्यांना हजर जबाबी व्यक्तिमत्व देवेंद्र फडणवीस. तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसमधलं कुठलं नेतृत्व जास्त सक्षम आहे, शरद पवार अजित दादा? शरद पवार, त्यांना शेतकऱ्यांची जाण आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची, शरद पवार आहेत. मनसेचा इम्पॅक्ट तुम्हाला वाटतोय का? राज ठाकरे ज्या पद्धतीची भाषणं करत आहेत निश्चित त्याचा फरक जाणवणार आहे. परंतु ज्या ठिकाणी ठाकरेंच्या सभा होतात म्हणजे राज ठाकरेंच्या ज्या ठिकाणी सभा होतात त्याच्यानंतर ते सोशल मीडियावर ट्रोलही होतात तर यांना स्वतःला स्वतःच्या पक्षाला सुद्धा भाषणं करून मतं मिळवता आली नाहीत तर यांच्या भाषणांचा इतर पक्षाला मतं मिळवण्यासाठी कितपत उपयोग होणार आहे? कारण आत्ता सध्या सोशल माध्यमांमध्ये तरुण पिढी फार मोठ्या प्रमाणात आहे आणि माझ्या माहितीनुसार आजच्या घरामधले जे मतदान असतं ते तरुणांवरच बरेच अंश अवलंबून असतं. आई वडिलांना मुलंच सांगतात की तुम्ही असं करा तुम्ही तसं करा. याचं परिणाम आपण बेळगावमध्ये आता मध्यंतरी पाहिलं असेल, बाबा मला अमुक अमुक बटन दाखव, म्हणजे हा जो पार्ट होता हा पार्ट घरातली जी तरुण मंडळी आहेत हे कुठंतरी बिंबून म्हाताऱ्या माणसांना मतदान केंद्रावर पाठवतात आणि तो इम्पॅक्ट तो असणारच आहे. परंतु मनसेचं मला नाही वाटत इतका फारसा लोक एक करमणूक म्हणून राज ठाकरेंना घेत आहेत असं मला वाटतं. अच्छा, करमणूक म्हणून आणखीन एक मोठा फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणात या निवडणुकांमध्ये दिसला, वंचित बहुजन आघाडीचा. तुम्हाला काय वाटतं वंचित बहुजन आघाडीचा इम्पॅक्ट तुम्हाला दिसतोय राज्यभरामध्ये किंवा भाषणांमध्ये खूप गर्दी होते? मला वाटत नाही वंचित बहुजन आघाडीचा काही इम्पॅक्ट होईल. फक्त काय त्याच्यामध्ये मतविभागणी किंवा मतविभाजन एवढंच एक कार्यक्रम त्यामध्ये होणार आहे आणि त्याचा फटका नेमकी त्या त्या मतदारसंघातल्या शिवसेनेनुसार कोणालाही बसू शकतो, काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसू शकतो किंवा सेना भाजपच्या उमेदवाराला बसू शकतो. त्याच्यामुळं वंचित आघाडीचा काही इम्पॅक्ट होईल असं मला वाटत नाही. तुम्हाला वाटतं काय वंचित बहुजन आघाडीचा इम्पॅक्ट? नाही, नगर जिल्ह्यात फारसा होणार नाही. बाहेर एकूण ऑलो त्यांचा जो प्रेझेन्स दिसतो सोशल मीडिया बाहेर होईल, वंचित आघाडीचा परिणाम हा बाहेर होईल. वंचित आघाडी बऱ्यापैकी एक मत घेईल आणि तो डॅमेज दोन्ही काँग्रेसला आहे. नगर जिल्ह्यात तो यासाठी नाही की त्यांनी तितकीशी ताकद नगर जिल्ह्यात लावली नाही, अदरवाईज नगर जिल्ह्यात सुद्धा तो परिणाम दिसतो. मला असंच वाटतं का वंचित आघाडीचा शिर्डी मतदारसंघात फारसा परिणाम होणार नाही, परंतु जात फॅक्टर म्हणून किंवा एका वंचित घटक म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला फटकावं. हा प्रयोग चाललेला आहे, हा प्रयोग चर्चेला आला आहे. वंचित बहुजन आघाडी असेल किंवा मुख्य प्रवाहातील सगळे पक्ष असतील त्या सगळ्यांच्या बाबतीत आपण पाहिलं आहे की शिर्डी मतदारसंघामधले पत्रकार आहेत त्यांचं काय म्हणणं आहे. एकूण सगळ्यांचं म्हणणं आहे की इथे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. नरेंद्र मोदींची जी लाट होती 2014 ती तितकीशी राहिलेली नाही. अनेक मुद्दे या निवडणुकांच्या दरम्यान चर्चेला आलेले आहेत. स्थानिक प्रश्नांची चर्चासुद्धा या निवडणुकांमध्ये होते. त्याचबरोबरीने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपापले कॅन्डिडेट बघून आणि त्या कॅन्डिडेट्सनी केलेलं काम बघून यंदा लोक मतदान करताना दिसत आहेत. लोकांचे प्रश्न तिथेच आहेत. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जो कोणी जास्त प्रामाणिकपणे
काम करेल त्याच्याच पारड्यात लोकांचं मत जाणार आहे. सध्या तरी शिर्डी मतदारसंघामधून इतकंच. आपण त्यानंतर चर्चा करत राहूया जनतेच्या जाहीरनाम्याची.